नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षेतील श बौद्धिक क्षमता चाचणी दोन हजार अठरा एकोणीस या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ते चौपन्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास विसंगतपद ओळखा याच्यामध्ये अठ्ठेचाळीसमध्ये दोनशे चोवीस दोनशे सोळा दोनशे चौसष्ट आणि दोनशे बत्तीस यामध्ये विसंगतपद आहे दोनशे सोळा कारण दोनशे सोळा ही घनसंख्या आहे सहाचा घन आहे दोनशे सोळा आणि म्हणून बाकीच्या घनसंख्या नाही आहेत म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर त्याच्यानंतर एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये जर तुम्ही जर संक्षिप्त रूप काढलं ह्या पूर्णांकाचं तर इथं चौदा सत्त एकशे अठ्ठ्याण्णव आणि चौदा आठे एकशे बारा त्याच्यानंतर तीन क्रमांकाला सतरा सत्त एकशे एकोणीस आणि सतरा आठ ठे एकशे छत्तीस त्यानंतर चार क्रमांकामध्ये बावीस सत्त एकशे चौपन्न आणि बावीस आठ ठे एकशे शहात्तर म्हणजे एक तीन आणि चार क्रमांकाचं संक्षिप्त रूप येतं सातशे दाट आणि इथं दोन क्रमांकाचं येत नाही ते म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन हे विसंगतपद त्याच्यानंतर पन्नास याच्यामध्ये सहा हजार नऊशे एकवीस इथं अंकांची बेरीज करतो नऊ सहा सहा नऊ पंधरा दोन सतराने एक अठरा त्याच्यानंतर दोन नंबरला सहा अन पाच अकराने एक बारा तीन नंबरला सात पाच आणि सात बारा आणि एक तेरा आणि चार नंबरला सहा सात तेरा चार सतरा आणि एक अठरा तुम्ही जर निरीक्षण केलं तर तीन क्रमांकाची बेरीज जी आली अंकांची ती मूळ संख्या आली तेरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे विसंगतपद येतं त्याच्यानंतर असं दुसऱ्या पद्धतीने पण विचार करू शकतो आपण की एक दोन आणि चार क्रमांकाची जी बेरीज आली तिला तीनने भाग जातो म्हणजे एक दोन आणि चार क्रमांकाच्या संख्या तीनने भाग जाणारी संख्या आहे आणि तीन नंबरची संख्या तीनने भाग जाणारी नाही त्यामुळं तीन क्रमांकाचं उत्तर हे विसंगतपद त्याच्यानंतर एक्कावन्न खालील दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल तर पाण्यामध्ये क कधी पण वरची बाजू खाली येत असते आणि इथं वरची बाजू खाली आली इथं ती ते पर्याय क्रमांक एक आकृतीमध्ये म्हणून इथं पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढचं पाहूया बावन्न ते चौपन्न खालील प्रश्न स्तंभ एक मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ दोन मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत पण ते स्तंभ एकच्या शब्दातील क्रम अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा तर आपण शोधूया इथं आपण पाहायचं डावीकडं कोणता अक्षर आहे सारखं आता इथं आर हा एक नंबरला आहे त्याच्यानंतर आर तीन नंबरला पण आहे आर चार नंबरला पण आहे तर मग एक तीन आणि चार नंबरला कोणता अक्षर आहे तर एक तीन आणि चार नंबरला इथं दिसतंय सहा हे सहा अंक उजवीकडं एक तीन आणि चार नंबरला आहे म्हणजे आरची किंमत असणार आहे सहा त्याच्यानंतर यम कुठं कुठे आहे यम आहे एक नंबरला दोन नंबरला चार नंबरला आणि पाच नंबरला मग एक दोन चार आणि पाच या ठिकाणी कोणता अंक सारखा आहे तर इथं पाच हा अंक दिसतो आहे पाच नंबरला दिसतो आहे चार नंबरला पण दिसतो आहे दोन नंबरला पण दिसतो आहे एक नंबरमध्ये नाही आहे पण तिथं प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे नऊ किंवा तीनच्याऐवजी पाच असणारे तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणजे एमची किंमत पाच आली आता पहिल्या शब्दामध्ये राहिलाय आय मग आईची किंमत असणार आहे आईची किंमत एकतर नऊ किंवा तीन असणार आहे पण इथं जर सोडवलं तुम्ही तर आईची किंमत नऊ येते म्हणजे जो तीन दिला आहे त्याच्या जागी पाच असणार आहे शंभर टक्के प्रिंटिंग मिस्टेकमुळं ते राहिलं आहे आता नंतर बघा यल बघा यल दोनदा यल आहे दोनदा यल असलेलं दोन नंबरमध्ये दोनदा यल आहे त्याच्यानंतर म्हणजे सात दोनदाय आणि तीन नंबरमध्ये पण एल आहे म्हणजे यलची किंमत असणार आहे सात आता दोन नंबरमध्ये यमची किंमत काढली एलची काढली राहायला ये आणि अक्ष अंक आहे चार म्हणजे येची किंमत असणार आहे चार तीन नंबरमध्ये फक्त हां तीन नंबरमध्ये पाहूया तीन नंबर आणि चार नंबर चार नंबरमध्ये ई ए सारखा मग तीन आणि चारमध्ये इकडं अंक कोणता सारखा आहे तर अंक दिसतो आहे दोन सारखा तीन आणि चारमध्ये सारखा दिसतो आहे दोन म्हणजे ईची किंमत आली दोन आता तीन नंबरमध्ये फक्त यू राहिला आहे यूची किंमत आणि अंक राहिला आहे फक्त एक म्हणजे यूची किंमत आली एक त्याच्यानंतर चार नंबरमध्ये फक्त ओ राहिला आहे आणि इकडं अंक आहे ओ तीन आ, चा, चार ओ, ओ चार आणि पाचमध्ये फक्त ओ पाच नंबरमध्ये ओ दोनदा आहे म्हणजे आणि चार नंबरमध्ये एकदा आहे तर अंक येतो आहे ये तीन म्हणजे ओची किंमत येते इथं तीन त्याच्यानंतर आता बी राहिलं आहे पाच नंबरमध्ये आणि इकडं अक्षर फक्त आठ राहिलं आहे म्हणजे बीची किंमत आली आठ तर अशा प्रकारे सर्व अक्षरांच्या किंमती काढल्यानंतर आपण सोडवायचं आहे आता इथं एमची किंमत आहे बावन्नमध्ये एमची किंमत आली आहे पाच त्याच्यानंतर एची किंमत आली इथं चार त्याच्यानंतर आयची किंमत नऊ येते आणि एलची किंमत आली आहे सात पाच चार नऊ सात मग इथं हा पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून बावनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर बी ए एम आता बीची किंमत आली आहे बीची आठ आहे ईची आली आहे दोन एची आली आहे चार आणि एमची आली आहे पाच आठ दोन चार पाच इथं पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर त्याच्यानंतर एम ओ आर ए एल यमची किंमत आहे पाच ओची किंमत आली आहे तीन आरची किंमत आली आहे सहा एची किंमत आली आहे चार आणि एलची आली आहे सात पाच तीन सहा चार सात म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक याचं उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन हजार अठरा एकोणीस या वर्षी बौद्धिक क्षमता चाचणी या प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ते चोपन्न विचारले होते ते आपण सोडवले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू